हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। तर तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे आणि मी आज माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला एक चिकनची रेसिपी दाखवणार आहे। तर आज आमच्या घरात सॉस मधलं चिकन करायचा बेक ठरलाय, तर मी तुम्हाला आज त्याची रेसिपी दाखवीन। तर तुम्ही व्हिडिओ न स्किप करता कंटिन्यू बघत रहा आणि चॅनलवर नवीन असला तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा। आणि तिथं साईडलाच एक बेल आयकनचं बटन दिसत आहे, तिथं जाऊन तुम्ही क्लिक करा। तर ती रेसिपी स्किप न करता कंटिन्यू बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की कसं म्हणजे मी बनवलं। इथं आपण चिकन घेतलंय आणि हे चिकन 1.5 किलो आहे। आपण आता मॅरिनेशन करून घेऊया, तुम्ही बघा की मॅरिनेशनला काय काय लागतं। आपण आता इथं चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता आपण हळद टाकूया। ही आता आपण लाल मिरची पावडर टाकून घेतली, अंदाजाने 1-3 चमचे, 2-3 चमचे, अंदाजाने 2-3 चमचे, झाला तिखट लागतं त्यानुसार। दही पण टाकायचं आणि 1 माप दही। 1 मापच ना म्हणजे 1 माप ठरली थोडी। 1 माप दही घेतली आम्ही, 1 माप दही, त्यातली ही थोडी ठेवलेली आहे। ही आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आहे, ती आता आपण यात टाकून घेऊया। सगळं मिक्सअप करायचं, आता हे व्यवस्थित सगळं मिक्सअप करून घेऊया। हे आपलं इथं मॅरिनेशन लावून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसायला। आता हे 1 तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं। आपण फोडणीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। हा मी कांदा चिरून घेतलेला आहे बारीक प्रमाणात, तेवढं जास्त तुम्ही कांदा घालाल तेवढं ते चविष्ट होतं, त्यामुळे आम्ही 10-12 कांदे घेतले आहेत मध्यम साईजचे चिरून बारीक। आणि हा टोमॅटो आहे, हा पुदिना आहे, इथे मसाले आहेत सर्व। इथे आपण बदाम फूल, दालचिनी, लवंग, तमालपत्री, ओबडदोबड वेलदोडे चेचून घेतलेले आहेत आणि हे जायपत्री आहे। एवढे सगळे मसाले लागतात फोडणीसाठी, एवढं सगळं साहित्य फोडणीसाठी लागतं। आपण आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। तुमच्या घरात कसं तेल चालतं म्हणजे जास्त प्रमाणात किंवा कमी प्रमाणात, तसं तुम्ही तुमच्या तुमच्या अंदाजाने तेल टाकून घ्या। आम्ही आता एवढं तेल टाकून घेतलंय कढईत। तेल गरम झाल्यावर आपण घेतलेला सगळा खडा मसाला टाकून घेऊया। हे लवंग, आता आपण दालचिनी टाकूया आणि आता बदाम फूल आणि जायपत्री, हे सर्व टाकून घेतलंय आपण। आता तमालपत्र पण, वेलदोडे, सगळं आपण खडा मसाला टाकून घेतला आहे तेलात। आता हा व्यवस्थित भाजून घेऊया। हा मसाला आपण थोडा लालसर भाजून, त्यामध्ये आता कांदा टाकूया, लालसर भाजून घ्यायचा। आपण कांदा टाकून घेऊया, हा आपण आता कांदा टाकून घेतलाय तेलात। आता या कांद्याला मस्त पैकी भाजून घेऊया। मी तुम्हाला एक छोटीशी टिप्स सांगते, कांदा लवकर भाजत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोड्या प्रमाणात मीठही टाकू शकता, म्हणजे तुमचा कांदा लवकरात लवकर भाजेल। आपण हा कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेऊया, म्हणजे ह्याला मस्तपैकी असं तेल सुटलं पाहिजे। तोपर्यंत आपण या कांद्याला 10-15 मिनिटं भाजून घेऊया। कांद्याला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे लालसर, आणि लालसर भाजून पण घेतलाय तुम्ही बघा बा कसं तेल सुटलंय। आता आपण यामध्ये पुदिना आणि टोमॅटो टाकून घेऊया। आपण आता पुदिना टाकलेला आहे शिजलेला, thank you।
टोमॅटो टाकून घेतलाय. टोमॅटो पण थोडा वेळ भाजून घेऊया आपण. कसं मस्त तेल सुटलंय बघा तुम्ही, मस्त वासही यायला लागलाय. आजची डिश खरंच छान बनणार आहे आपली. आपण आता लाल मिरची पावडर टाकून घेतलाय. तुम्ही बघितलं असेल की मॅरिनेशनला पण आपण अर्धी फुडी टाकलेली, यात पण आपण अर्धी फुडी टाकून घेतल्या. म्हणजे तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही टाकून घेतलं तरी चालेल. तुम्हाला जर जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही जास्त टाका, कमी लागत असेल तर कमी टाका, असं काही नाहीये, तुमच्या अंदाजाप्रमाणे टाका. सांगली कोल्हापूर पद्धतीचा घरगुती मसाला आहे तो आम्ही एक चमचा टाकून घेतो. हा एक चमचा टाकून घेतलाय. आता हे मस्तपैकी आपण हलवून घेऊया. यामध्ये आता आपण चिकन टाकून घेतलंय. तुम्ही बघू शकता कसला मस्त कलर आलाय आणि वास आतापासूनच एवढा छान आला ना की काय विचारायला नको. तुम्हालाही तोंडाला पाणी सुटलं असेल तर जावा लवकरात लवकर, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. हे चिकन आता आपण 20 ते 25 मिनिट शिजवून घेऊया. शिजून होते 20 ते 25 मिनिटात हे चिकन. कसलं भारी दिसले ना, तोंडाला पाणी सुटलंय चिकन बघूनच. आताच आता आपण ह्याला झाकून ठेवूया थोडा वेळ. ह्या चिकनमध्ये पाणी घालायचं नसतं, ह्या चिकनला मुळचं पाणी सुटतं, त्यामुळे वरती ताटामध्ये असं पाणी घालून ठेवलं की लवकरात लवकर चिकन आपलं शिजून रेडी होईल. या डिशचा मेन पॉइंट आलेला आहे तो म्हणजे सॉस. आपण आता यामध्ये सॉस टाकून घेऊया आणि चिकन शिजत आल्यानंतर तुम्ही सॉस टाकून घ्या त्यामध्ये. आधी अजिबात टाकू नका, जेव्हा चिकन शिजत येते तेव्हा तुम्ही सॉस टाकून घ्या. बघितलं असेल की आपण बिलकुलही पाणी घातलं नाहीये, आमचंच पाणी किती सुटलंय, त्यामुळे बिलकुलही चिकनमध्ये पाणी घालू नका. आपलं चिकन मस्तपैकी रेडी आहे आणि वास तर इतका मस्त आलाय आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसायला लागले. तोंडाला पाणी सुटलं असेल तर एकदा जाऊन ट्राय करा रेसिपी आणि कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा. किती मस्त दिसायला लागले तोंडाला पाणी आलं. आता मी पटकन जेवण करून घेते. फ्राय चिकन सॉस माझा रेडी आहे आणि माझं ताटही तुम्ही बघू शकता किती मस्त पद्धतीनं सजवलंय. हे फ्राय चिकन सॉस आहे,
हे सॅलड आहे आणि चपाती। तर चला आता मी ट्राय करते। आजची रेसिपी खूप मस्त झाली होती, एकदम मस्त झाली होती। मला माहिती आहे तुम्हालाही खूप आवडली, कारण की तुमच्या तोंडालाही पाणी सुटलं असेल। मग वाट कशाची बघताय, जावा लवकर ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कुणी कुणी ट्राय केला आणि कशी कशी झाली। आमच्या घरी तर खूप आवडली सर्वांना, मलाही खूप आवडली कारण की ती माझी फेवरेट डिश आहे, मला तर आवडणारच। अशाच माझ्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि तुमचा आतापर्यंत जसा सपोर्ट मला मिळतोय तसाच पुढेही राहू दे, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, त्यामुळे सपोर्ट केल्यामुळे धन्यवाद। असाच पुढे सपोर्ट ठेवा। तर भेटूया माझ्या नेक्स्ट रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।